बालमित्रांनो, यापूर्वी आपण दोन प्रसंग वर्णन ऐकले आहेत, हो की नाही? आणि त्या प्रसंग वर्णनावरून तुम्ही त्याची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट सुद्धा केलेली आहेत. पहा, आता हे पुढील प्रसंग वर्णन तुम्ही नीट ऐकणार आहात आणि त्यावर विचारलेली प्रश्नांची उत्तरे देखील कमेंट करणार आहात. आहेत ना तयार? चला. यास्मिनचे आजोबा लहान मुलांसाठी छान छान गोष्टी लिहायचे. बरं, त्यांना गोष्टी लिहायला खूप आवडायचे आणि यास्मिनला वाचायला त्या गोष्टी खूप आवडायच्या. पहा, त्यामुळे तिची आजोबांशी छान मैत्री असायची. खूप चांगलं जमायचं तिचं आजोबांसोबत. पण अलीकडे मात्र तिच्या आजोबांना भराभरा जरा लिहायला जमत नव्हतं. एक गोष्ट लिहायला त्यांना खूप वेळ लागायचा. एके दिवशी यास्मिनने आजोबांना विचारलं, आजोबा तुम्ही कॉम्प्युटर का बरं वापरत नाही? त्यामुळं काय होईल? तुम्ही भराभरा काम करू शकाल, तुम्हाला गोष्टी लिहायला लवकर लवकर जमेल. मग आजोबा काय म्हणतात? अरे बाळा, मला कॉम्प्युटर वापरता येत नाही आणि आता या वयात कॉम्प्युटर शिकायचं म्हटलं तर ते शक्य पण नाही. मी आता म्हातारा झालोय ग बाळा. यास्मिन म्हणाली, मी शिकवीन तुम्हाला कॉम्प्युटर कसा वापरायचा, अगदी सोपं आहे. पण यास्मिनना मात्र विश्वास होता आणि तिचा मात्र तसा आग्रहच होता की काय करावं, यास्मिन आजोबांनी कॉम्प्युटर शिकावं. पुढे घरातच त्याचा कॉम्प्युटर शिकवण्याचा क्लास देखील सुरू झाला. म्हणजे यास्मिन आजोबांना हे कॉम्प्युटर कसं चालवायचं किंवा कसं हँडल करायचं ते शिकू लागली. साधारण एक आठवडाभरांनी म्हणजे 7 दिवसांनी आजोबांनी चक्क एक गोष्टच कॉम्प्युटरवर टाईप केली. त्यांनी यास्मिनला जोरात हाक मारली आणि तिला कॉम्प्युटरवर टाईप केलेली गोष्ट दाखवली सुद्धा. आणि काय म्हणाले, यास्मिन यास्मिन टीचर धन्यवाद बरं का. मग आता हा प्रसंग वर्णन तुम्ही ऐकलाय. आता प्रश्न असा आहे, गोष्टीच्या शेवटी यास्मिनच्या आजोबा तिच्याशी ज्या शब्दात बोलले, पहा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं, की ते कशा पद्धतीने बोलले किंवा आणखी त्यांनी कसं बोलायला हवं होतं किंवा जे बोलले ते त्या बोलण्यामधून यास्मिन बद्दल आजोबांच्या मनात काय भाव होते हे तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. आवडले प्रसंग वर्णन? छान.